लेटेस्ट अपडेट्स खबर लाईव्ह सांगितलं गेलं की अहवाल इंग्रजीत होता होय अहवालाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नच विचारला नव्हता अहवालाच्या हो एनेचरच्या संदर्भात विचारला होता आणि एनेक्चर जे जवळजवळ सोळाशे पाणी म्हणजे मला एक्झॅक्ट आकडा माहित नाही ते ट्रान्सलेट केले नाही आणि त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे विचारलं की हा एकतर्फी अहवाल आहे का याच्यामध्ये इतरांच्या बाबी ऐकून घेतला नाही आहेत का त्यावेळेस आपल्या वकिलांना काही सांगता आलं नाही जर एनेक्शर लागले असते तर ते सगळे एनेक्शर दोन्ही बाजूने आलेले निवेदनं त्याच्यावर घेतलेली सुनावणी आणि सुनावणीला दिलेला निकाल हा त्या ॲनेक्शरमध्ये आहे ते एनेक्शर जाणीवपूर्वक या सरकारने ट्रान्सलेट केले नाहीत आणि हे देखील एका सुनावणीमध्ये स्पष्टपणे त्या ठिकाणी आलेलं आहे आणि काही ट्विटर अकाउंटवर ते देखील झालेलं आहे आणि त्या संदर्भातल्या बातम्या देखील छापून आलेल्या आहेत दुसरं नवाब मलिक जे म्हणाले की केंद्र सरकारने मागासवर्ग आयोग गठीतच केलेला नाही हे देखील धादांत खोटं आहे भगवान लाल सहाने यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मागासवर्गीय आयोग हा त्या ठिकाणी गठीत आहे त्यामुळे हे जे काही दिशाभूल करणारी वक्तव्य आणि धादांत खोटं बोलण्यात आलेलं आहे आणि जाणीवपूर्वक आपण केंद्र सरकारच्या गळ्यात हे कसं अटकवता येईल आणि आपले हात कसे झटकता येतील हा जो प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे कायदा समजून घ्यायचा नाही केवळ दिशाभूल करायची आणि या ठिकाणी खोटं बोल पण रेटून बोल प्रत्येक गोष्ट केंद्र सरकार नाही तर मागचं सरकार या सरकारचं अपयश आहे महाविकास आघाडीचं अपयश आहे यांनी या ठिकाणी समन्वय ठेवला नाही यांचे वकील सारंभार सांगत होते की आम्हाला कुठलीही माहिती नाही आणि त्यामुळे आता हे जे खोटं बोलून या ठिकाणी दिशाभूल करत आणि मग यांच्याच इकोसिस्टमधले लोक एकदा यांनी खोटं बोललं की तेच खोटं बोलत राहायचं तेच खोटं बोलत राहायचं आता जनता आणि मराठा समाज हा जागृत आहे त्यांनी सगळं जवळून बघितलेलं आहे त्यामुळे हा खोटारडेपणा तुमचा ते स्वीकारणार नाहीत